गेला जवळपास दीड महिना पेट्रोलचे दर सतत खाली येऊन सुद्धा मुंबईत काही पेट्रोल 77 रुपये लिटरच्या खाली आलेलं नाही. राज्यात इंधनावरती 100% अधिक कर लावण्यात येतोय. देशभरात पेट्रोलसाठी सर्वाधिक पैसे मोजणारे मुंबईकर नाराज असून सर्वाधिक कर देणाऱ्या मुंबईकरांचं आता राज्यातील नव्या सरकारच्या पहिल्या बजेटजवळ लक्ष असून पेट्रोलचे दर आता कमी होतात का याकडे त्यांचं प्रामुख्याने लक्ष आहे. मुंबईमध्ये ॲक्च्युली पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव तर भरपूरच आहेत, पण त्या हिशोबाने आपले जी मुंबई आमची मुंबई सगळ्यात जास्त टॅक्स गव्हर्नमेंटला म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला पुरवते, पण त्या हिशोबाने आम्हाला त्यामध्ये काहीच बेनिफिट मिळत नाही जास्त करून, आणि हा खूप मोठा इश्यू आहे आणि तो कधी ना कुठे ते सॉर्ट आउट झाला पाहिजे हा प्रॉब्लेम. कारण का पेट्रोलचे भाव जर मी पूर्ण देशामध्ये आपण जर कम्पेअर केलं तर सगळ्यात जास्त भाव हे मुंबईमध्येच आहेत. मुंबईमध्ये आता मी बघतोय की जास्त आम्हाला पेट्रोलचा भाव एवढा वाढलेला आहे की त्याच्यावरनं टॅक्स पण आमचा जास्त जात आहे. मी आशा करतो की आता जर नवीन सरकार आलेलं आहे त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं आणि पेट्रोलचे भाव जरा कमी करावे. काहीच्यावर कोणीतरी निर्बंध आणला पाहिजे, काहीतरी हे झालं पाहिजे, कमी झालं पाहिजे. टॅक्स सगळं देतो आहे आपण तर आपल्याला योग्य ते मिळालं पाहिजे ना. जे टॅक्सेस आहेत ते कमी केले तर कदाचित पेट्रोल कमी होऊ शकतं, पण जे उगाच टॅक्सेसमुळेच पेट्रोल वाढलेलं आहे नाहीतर ॲक्च्युली पेट्रोल आपल्या मिनरल वॉटरपेक्षाही स्वस्त होऊ शकतं. पेट्रोलचा रेट दर महिन्यात मी आता बोलू शकतो दर 2-3 दिवसात वाढत चाललेलं आहे. मला वाटतं सरकारने याबद्दल विचार करावा आणि पेट्रोलचे दर कमी करावे. जो कमाई करके देता है उसको जरा ढंग से देना चाहिए. ज़्यादा लेने से क्या है, लोग कम यूज़ करेगा, सरकार का पैसा कम मिलेगा, लोग को खुश रखना चाहिए. अब पहले से ऐसा आ रहा है, अभी मोदी जी कर रहे हैं, मगर अकेला आदमी कितना क्या करे. हम गरीब आदमी है, एक लीटर पेट्रोल डलाएगा हमारा कितना काम रहता है, कैसे करेगा, कैसे चलाएगा. पेट्रोल महंगा, गैस महंगा, अनाज महंगा, सब महंगा ही महंगा चल रहा है, तब कैसे इंसान जिएगा. बड़े तो कैसे भी जी लेगा, हम गरीब आदमी कैसे जिएगा. एंड आई थिंक बीइंग मुंबई अ फाइनेंशियल कैपिटल ऑफ यू नो द इंडिया, वी नीड मोर सपोर्ट इन टर्म्स ऑफ पेट्रोल. Reduce price.